आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आहेत. सर, संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत, परंतु धरपकड सुरू आहे, पोलिसांकडून दबावाचं राजकारण सुरू झालेलं आहे, काय सांगाल या संदर्भात? नाही, असं आहे की पवार साहेब 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते निघाले, थाना, साईन, माटुंगा ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना अडवण्यात येत आहे. मुंबईच्या बऱ्याचशा पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठेतरी आम्ही ज्या पद्धतीने अश्विनी चौबे आले, त्यांचं म्हणणं होतं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहे. पण 20 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी हिंसक आंदोलन केलेलं नाहीये. शांतीपूर्वक कार्यकर्ते येत आहे पक्षाच्या कार्यालयात, ते त्यांचे अधिकार आहे. कुठेतरी त्यांना अडवणं हे योग्य नाही. आणि आमचं म्हणणं एकच आहे की ज्या पद्धतीने भाजपच्या दबावाखाली ईडी काम करते, पोलीसचे लोक काम करते, हे योग्य नाही. हे राजकीय दृष्टीने कुठेतरी पवार साहेबांचं नाव जे प्रेस रिलीज तयार करण्यात आला तो भाजप कार्यालयातून, आणि ईडी त्याला लीक करते. म्हणजे ईडी कुठेतरी त्यांच्यावर आरोप होत राहिलेला आहे की त्यांचा दुरुपयोग करून विरोधकांच्या खच्चीकरण करण्याचं काम होते. एमएससी बँकेमध्ये कोर्टाचा आदेश कुठे नाही पवार साहेबांच्या बाबतीत. ईओडब्ल्यूच्या केसमध्ये त्यांचं नाव नाही. आणि अण्णा हजारे सारखी लोक असतील, खडसे साहेबांसारखी लोक असतील, ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी सांगितलंय की बाबा पवार साहेबांचं नाव नाही. म्हणजे निवडणुकीच्या ऐन तोंडावर नाव टाकून बदनाम करण्याच्या कटकारस्थान सुरू आहे. आणि घाबरणार आम्ही नाही, आम्ही 2-2 हात करायची आमची तयारी आहे. आणि ज्यांना जे करायचं ते करू दे, आपण आमची लढाई हे चालू राहणार आहे. तो ईडीनं सांगितलेलं आहे की शरद पवार आरोपी आहेत, आम्हाला आरोपीला कधी बोलवायचं ते आम्ही सांगणार आहे, ते स्वतःहून येऊ शकणार नाही. त्यांच्या बोलण्यावर आरोपी त्यांनी केलेला आहे. आता बीजेपीच्या बोलण्यावर जे ते काही बोलत असतील त्यांना बोलू द्या. पण आता ज्या पद्धतीने हे म्हणजे राजनैतिक लढा सुरू झालेला आहे, आम्ही घाबरत नाही. त्यांना वाटत असेल तर टाका पवार साहेबांना तुरुंगात. लाखो कार्यकर्ते कुठेतरी तुरुंगात जायला तयार आहे. म्हणजे आम्ही घाबरणारी लोक नाही, 2-2 हात करायची आमची तयारी आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सह आयुक्त येऊन शरद पवारांना विनंती केली, तुम्ही घराबाहेर पडू नका. नाही, ते येऊन गेले, आम्ही कधी कुठली हिंसा केली नाही. शांतीपूर्वक पद्धतीने पक्षाचे कार्यकर्ते येत आहे कार्यालयावर, त्यांना अडवताय. म्हणजे आमच्या नेत्या तिकडे जाणार आहे त्यांना जाब विचारण्यासाठी. म्हणजे हे या पद्धतीने कुठेतरी त्यांचा जे सांगणं आहे की हिंसा होईल तसा काय होणार नाही, आणि शांतीपूर्वक पद्धतीने कार्यकर्ते येणार आहे. धरपकड तर सुरू आहे, तुम्ही 2 हात करण्याची भाषा. धरपकड त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे हे राजनीतिक लढाईची आहे. हिंसा करून आम्ही लढाई लढणार नाही. कार्यकर्त्यांना ठाणेमध्ये अडवताय, माटुंगामध्ये अडवताय, ठिकठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, हे स्पष्ट आहे. पण राजनैतिक लढा आहे, आम्ही राजनैतिक पद्धतीने त्यांच्याशी लढणार आहोत. यानंतर तुम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जाणार आहे? हो, जाणार आहे. तिकडे 1 वाजता पवार साहेब निघणार आहे, आम्ही जाऊ. तर हे नवाब मलिक होते, ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत जाणार आहोत.